नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण ज्या पुस्तकाचं समालोचन करणार आहोत ते पुस्तक आहे उत्तम कांबळे लिखित बुद्धाचा रहाट. मित्र हो, हे पुस्तक मला मी जेव्हा बलूत या पुस्तकाचं समालोचन केलं होतं, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ठेवीनच, तेव्हा मला काही जणांनी हे पुस्तक सुचवलं होतं की कृपया हे पण पुस्तक वाचा, आम्हाला ह्याचं पण समालोचन ऐकायला आवडेल. तर मी हे पुस्तक घेतलं आणि कालच वाचून झालेलं आहे, बुद्धाचा रहाट. जेव्हा मी हे नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हा खरं सांगतो मला तशी पटकन कल्पना नाही आली की बुद्धाचा रहाट म्हणजे काय. बुद्ध म्हणल्यानंतर काही गोष्टी डोक्यात येतात, ते माझ्या मते बरोबर झालं, पण रहाट म्हणजे ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये रहाट म्हणतो, हे थोडं आपण गावाकडच्या उच्चारांमध्ये रहाट असं रला ह जोडला वगैरे वगैरे, पण हे पुस्तक वाचल्यानंतर मला कळलं की हा बुद्धाचा रहाट म्हणजे काय आणि रहाट हे नाव त्याला का दिलं असेल. मित्र हो, सगळ्यात आधी सांगायचं तर पुस्तक फार मोठं नाही आहे, छोटंसंच पुस्तक आहे आणि याला दीर्घकथा म्हणावी, लघु कादंबरी म्हणावी, काय म्हणावं, तसं जर तुम्ही उत्तम कांबळेंचं मनोगत जर वाचलं या पुस्तकामध्ये दोन शब्द, तर तुम्हाला कळेल की हा प्रश्न त्यांनाही पडला की आपण ह्याला लघु कादंबरी म्हणावं, कथा म्हणावं, काय म्हणावं. पण तो प्रश्न वेगळा. माझ्या मते त्यांच्या मनात जे काही विचार आले, जे त्यावेळी जे काही सुचलं, ते सगळं त्यांनी उतरून काढलं आणि ते जे काही तयार झालं ते म्हणजे बुद्धाचा रहाट. त्याला तुम्ही काही म्हणू शकता तुम्हाला हवं तसं. मित्र हो, बुद्धाचा रहाट या पुस्तकाबद्दल, या पुस्तकातल्या पात्रांबद्दल बोलायच्या आधी मी हे जरूर सांगेन की महाराष्ट्रात खास करून आंबेडकर, आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरांचे अनुयायी याला एक फार मोठा इतिहास आहे. ज्यांना अनुभव आहे त्यांनी ह्याच्यावरती जास्त सांगितलेलं बरं, पण अर्थातच जे काही वाचन मी केलेलं आहे त्याच्यावरनं एवढं लक्षात येतं की साधारण 1950 हा जो काळ होता तो समाजाच्याच एक प्रकारे वळण घेणारा असा काळ होता की सामाजिक बदल होत होते, औद्योगिक बदल होत होते, आर्थिक बदल, शहरीकरण, भारत नवीन नवीनच स्वतंत्र झालेला होता वगैरे वगैरे, त्यामुळे वातावरण एक प्रकारे घुसळून निघत होत. त्या घुसळणीच्या वातावरणामध्ये आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्याच्या आजूबाजूची ही गोष्ट आहे. अजून एक प्रश्न जो खूप लोकांना पडलेला असतो तो म्हणजे की धर्मांतराने काय होतं. दोन शब्द या पुस्तकाचे जे मनोगत आहे उत्तम कांबळेचं ते तुम्ही जरूर वाचा, कारण प्रत्येकाचे आपापले विचार असू शकतात, आपापली मतं असू शकतात, तशी माझीही आहेत, पण लेखक म्हणून उत्तम कांबळेंचं काय मत आहे, त्यांचा काय विचार आहे आणि त्यांचा काय अभ्यास आहे हे वाचण्याजोगं आहे. एका अर्थी मला विचाराल तर एका अर्थी मला ते पट्ट देखील की त्यांनी काय फरक होत असेल, एखाद्याने धर्म बदलला म्हणजे नक्की काय होत असेल. हा विचार मलाही खूपदा पडलेला आहे आणि फक्त याच बाबतीत नाही की बौद्ध धर्म किंवा हे आजूबाजूला आपण जे बघतो समाजात, तेव्हा सुद्धा हा प्रश्न पडतो की धर्म बदलल्याने काय होतं. तर या प्रश्नाचं उत्तर शोधायला वाचकांना प्रवृत्त करणारं पुस्तक म्हणजे बुद्धाचा रहाट. हे वाचकांनी विचार करायचा आहे की रानबा जे मध्यवर्ती पात्र आहे या कथेतलं, त्याने धर्म परिवर्तन केल्याने त्याला नक्की काय मिळालं किंवा समाजाला नक्की काय मिळालं, हे विचार करायला लावणारं पुस्तक म्हणजे बुद्धाचा रहाट. आता त्या उत्तम कांबळेंनी रानबा हे पात्र कुणावरून घेतलंय, ते कुणावरनं आलंय म्हणा, याबद्दल मी काही आत्ता सांगणार नाही, ते तुम्ही पुस्तक वाचा.
त्याच्यात तुम्हाला कळेल की रांबाचा पात्र कुठल्या माणसाला बघून किंवा कुठल्या माणसाबद्दल ऐकून उत्तम कांबळेंच्या डोक्यात आलं असेल. तर मित्र, हो, बुद्धाचा राट थोडक्यात सांगायचं कथा एवढी आहे की एक महार समाजात जन्माला आलेला रांबा हा जो आहे तो एका गावात राहत असतो. अर्थात जुनं गाव आहे, त्यामुळे सगळं गावकी वगैरे सगळ्या प्रकारे बलुतं आहेत, गावकी आहे, रीतिरिवाज सगळं जुन्या पद्धतीने. तर आंबेडकर धर्म परिवर्तन करणार या विचाराने झपाटलेला हा रांबा आणि आंबेडकरांचा एक कट्टर अनुयायी किंवा त्यांचा आपण भक्त म्हणूयात असा हा रांबा, तो क्षण अनुभवण्यासाठी तिकडे नागपूरला जातो जिथे हे धर्मांतर झालं, आणि तिकडनं परत आल्यानंतर त्याला ही खात्री पटते की आपणही बुद्ध झालो आहे, कारण की त्याने सुद्धा तिकडे धर्मांतर केलेलं असतं. आता मी बुद्ध झालो आहे म्हणजे नक्की काय झालंय हे त्या गावातल्या थोडं कमी शिकलेल्या रानबाला शब्दात पूर्णपणे सांगता येत नाही की मी बुद्ध झालोय, बौद्ध झालोय म्हणजे नक्की काय झालोय हे त्याला सांगता येत नाही. गावातल्या लोकांनाही त्याचा उलगडा होत नाही, पण कथा वाचताना तुम्हाला हे जरूर कळतं की बौद्ध झालोय म्हणजे जुन्या ज्या परंपरा होत्या, मग त्या महार समाजातील असेल किंवा दलित समाज जे कोणी तुम्ही म्हणाल ते, आता ते नियम रानबाला लागू होत नाहीत. विचार करून पहा की आदल्या दिवशी तुम्हाला सगळे नियम लागू होत होते आणि दुसऱ्या दिवशी समाजाचे कुठलेच नियम तुम्हाला लागू होत नाही, कारण की तुम्ही त्या इंग्रजीमध्ये ज्याला आपण क्रायटेरिया म्हणतो त्याच्यात तुम्ही बसत नाही. तर दुसऱ्या दिवशी हा पूर्ण बदललेला रानबा गावात येतो आणि गावातली जी विहीर आहे गावकीची त्यात तो आपल्या हाताने बादली टाकतो. अर्थातच पुढे जे काही गावाला राग यायचा आहे तो येत राहतो. तो काय येतो हे तुम्हालाही माहिती आहे, पण त्यासाठी मी म्हणेन की पुस्तक वाचा, कारण की मी जर सगळी कथा सांगितली तर तुम्हाला वाचण्यासारखं काही नाही राहिलं. पण ती बादली टाकल्यानंतर पुढे काय होतं, त्याच्यावर गावकऱ्यांचे काय प्रश्न असतात, गावकऱ्यांची आपली आपले आपला राग काय असतो तोही कळेल, रांगबाचं उत्तर काय होतं त्याच्यावरती हेही कळेल. आणि या सगळ्या चरवणामध्ये या सगळ्या घुसळणीमधून बाहेर पडून पुढे त्याचं काय होतं ही कथा म्हणजे बुद्धाचा राट. मित्र हो, गोष्टीबद्दल म्हणाल तर मी एवढंच सांगणार, नाहीतर मग त्या पुस्तक वाचण्यातली लज्जत सगळी निघून जाईल. तर हे झालं गोष्टीबद्दल. मला संकल्पना अत्यंत आवडली, ही एक वेगळी संकल्पना आहे आणि संकल्पना वेगळी म्हणजे या अर्थाने की गोष्टी रूपात मी पूर्वी वाचलेलं नाही आहे, मी इतिहास रूपात वाचलेलं आहे पण गोष्ट रूपात मी वाचलेलं नव्हतं पूर्वी कधी कुठल्या याच्यामध्ये. एक पुस्तक होतं बलूतं, त्याच्यामध्ये आहे पण तो एक भाग होता त्या पुस्तकातला, बाकी त्यांच्या जीवनातलं होतं. पण हे जे पुस्तक आहे बुद्धाचा राट ह्याच्यात पूर्णपणे कथानक जे आहे ते बौद्ध धर्मांतर ह्याच्यावरच फिरत राहतं आणि त्यातनं आयुष्यात होणारे बदल. आता कथानकाचं म्हणाल तर मला कथानक प्रचंड आवडलं. रांबा हे जे पात्र आहे हे मला आवडलं या कारणाने की त्याचं जे भाबडेपण आहे, माणूस म्हणून जगण्याची जी इच्छा आहे आणि त्याबद्दलचं त्याचं भाबडेपण. लक्षात घ्या की जेव्हा आपण भाबडेपणात एखादी गोष्ट करतो तेव्हा शब्दांमध्ये आपण त्याची कारण मीमांसा करू शकत नाही की ज्याला जस्टिफिकेशन म्हणतो आपण, तसंच थोडं रानबाचं होतं की त्याला ते शब्दात जस्टिफाय करता येत नाही, त्याची कारण मीमांसा करता येत नाही, कारण की त्याच्या मनाला जे 100% बरोबर वाटलं ते त्यांनी केलं. आता ते किती चूक किती बरोबर हे अभ्यासकांनी आणि बाकीच्यांनी त्याच्यावर चर्चा करत राहावी तो वेगळा विषय झाला, पण हे त्या पात्राचं मला फार आवडलं.
आता दुसऱ्या बाजूला मला म्हणाल तर पुस्तक वाचताना मला असं झालं की सुरू होऊन जेव्हा पुस्तक म्हणजे गोष्ट कथा रंगात आली तेव्हा अचानक ती गोष्ट संपली सुद्धा. म्हणजे जी मला जी अपेक्षा होती ती अशी होती की 2018 मध्ये आज किंवा 90 सालामध्ये 80 सालामध्ये जन्माला आलेली जी कोणी मंडळी आहेत त्यांना तो काळ बघायला मिळालेला नाही आहे. त्यामुळे माझी अपेक्षा ही होती या पुस्तकाकडनं, अर्थात उत्तम कामळे त्याच्यामुळे जास्तच वाढलं होतं, की रानबाचं आयुष्य कसं असेल, त्याचं रोजचं आयुष्य कसं असेल, तो कुणाशी कसा बोलत असेल, त्याच्या आयुष्यात घडलेले प्रसंग, गावात घडलेले प्रसंग, गावाचा इतिहास आणि सद्यस्थिती, त्याच्यामध्ये तो कसा रानबा जो आहे तो कसा हळूहळू हळूहळूहळू आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित होत गेला किंवा त्यांचा अनुयायी झाला आणि कुठल्या क्षणाला त्याला असं वाटलं की आता मला हे जे हा जो जन्म आहे या जातीतला जो जन्म आहे तो आता मला माणूस म्हणून जगायला सुद्धा थांबवतोय. या बिंदूपर्यंत येण्याची जी पार्श्वभूमी आहे ती मला दुर्दैवाने कुठेतरी मिळाली नाही. म्हणजे मला विचाराल तर एका मोठ्या कादंबरीतला छोटा भाग असं जर म्हणाले तर हे पुस्तक होईल. बाकी मला काही तक्रार नाही, बाकी पुस्तक छानच आहे. एवढी एकच तक्रार आहे की मला अजून भरपूर वाचायचं होतं. म्हणजे हे पुस्तक वाचताना मला असं झालं की अरे म्हणजे तुम्हाला एवढं मोठं ताट आणून दिलंय, एवढं मोठं पान आणून दिलंय आणि त्याच्यात वाढलंय फक्त एकच मूद भाताची, असं झालं. मला अजून वाचायची इच्छा झाली की अरे हा रानबा कसा दिसतो, काय करतो, तो कसा बोलतो, त्याचं घरचे कसे बोलतात, त्याची बायको त्याच्याशी कसं बोलते, त्याचे जे नातलग आहेत ते कसे बोलतात, गावातले लोक काय करतात. ही जी पार्श्वभूमी आहे त्याची किंवा हे जे रानबाच्या आजूबाजूचं विश्व जे आहे त्याचं दर्शन मला फारसं झालं नाही या पुस्तकामध्ये. तेवढी एकच तक्रार आहे माझी या पुस्तकाबद्दल. बाकी पुस्तक उत्तम आहे आणि एक वेगळ्या प्रकारची मांडणी आहे संवादांमध्ये सुद्धा, ती तुम्हाला आवडेलही. आणि बुद्धाचा राट हेच पुस्तकाचं नाव का समर्पक आहे हे तुम्हाला पुस्तक वाचल्यावर कळेल, ते मी आत्ता नाही सांगणार. अर्थातच तुम्ही थोडा अंदाज लावला असेलच की ह्याचा संबंध कुठेतरी धर्मांतराशी असेल. पण धर्मांतराशी जरी असला तरी सुद्धा रहाटच का, रहाट का, या प्रश्नाचं उत्तर जो मूळ प्रश्न होता की धर्मांतराने रानबाला काय मिळालं किंवा त्या लोकांना समाजाला काय मिळालं, या प्रश्नाचं उत्तर त्या रहाटामध्ये. त्यामुळे हे पुस्तक वाचा आणि तुम्ही सुद्धा आपल्या परीने या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करा की रहाटाने आपण काय करतो, पाणी खालून वर आणतो. एवढंच फक्त मी सांगणार. बाकी पुस्तक जरूर हे वाचा आणि माझं समालोचन तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया असेल तर तीही मला जरूर कळवा. तुम्हाला काही सुचवायचं असेल किंवा आणखीन कुठली पुस्तकांबद्दल तुम्हाला समालोचन हवं असेल तर तेही मला जरूर कळवा. समालोचन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंही तरीही चालेल, कारण की मी पुस्तकांचं समालोचन अधूनमधून करत असतो. तर मंडळी पुढच्या वेळी भेटू दुसऱ्या कुठल्या तरी पुस्तकाचं समालोचन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.